महेश्वरात् म्हणजे रुद्रदेव. रुद्रदेवाकडे आम्ही प्रार्थना केलं की आम्हाला ज्ञान भेटेल, मोक्षमिच्छे जनार्दनात असं सांगितलं आहे. माणसाला खूप आशा असतं, त्या आशा कधी पण नाही थांबत. एका आशानंतर दुसरा आशा, तिसरा आशा, असं खूप आशा असतं. त्याच्यामध्ये मुख्य महत्त्व आशा म्हणजे मोक्षप्राप्ती. आम्हाला कसं मिळेल? मोक्षमिच्छे जनार्दनात, जनार्दन नावाचं देवाला स्मरण केलं की, त्याचं ध्यान केलं की, विष्णू सर्वोत्तमत्व ज्ञान आम्हाला भेटलं की आम्हाला मोक्ष मिळेल. देवाचं स्वरूप ज्ञान आम्हाला भेटलं की मोक्ष मिळेल. देव तो सगळंकडे आहे, सर्वव्यापी भगवान. देव सगळ्याकडे आहे, सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या वस्तूमध्ये पण आहे. ह्याचं ज्ञान, असं अनुसंधान असलं की आम्हाला विष्णुज्ञान मिळेल. त्या विष्णू सर्वोत्तमत्व ज्ञानाने आम्हाला मोक्ष पण मिळेल. आम्ही आता श्लोक बघितलं काय, आरोग्यम भास्करादिच्छेत असं. सगळ्यांमध्ये देव आहे असं अनुसंधान आम्हाला असायलाच पाहिजे. भास्करादिच्छेत, सूर्यदेवाला प्रार्थना केलं की आरोग्य देईल असं सांगितलं आहे. त्या सूर्यदेवामध्ये धन्वंतरी रूपी परमात्मा, तो सूर्यदेवाकडून आम्हाला आरोग्य तो देतो आणि संपत आम्हाला अग्निदेव देतो. अग्न्यंतरयामी नारायण तो अग्निकडून आम्हाला संपत देतो. सगळ्या देवतामध्ये अंतरयामी भगवान रूप, त्याचं अनुसंधान आम्हाला असलं पाहिजे. ज्ञानमिच्छेत महेश्वरात, रुद्रदेवाला प्रार्थना केलं की आम्हाला ज्ञान मिळेल. रुद्रदेवाचं अंतर्यामी श्री लक्ष्मी नृसिंह देवाचं आराधना केलं की तो रुद्रदेवाकडून आम्हाला काय देईल? ज्ञान देईल. रुद्रदेवाला आराधना करताना रुद्रांतर्यामी लक्ष्मी नृसिंह देवाचं स्मरण करायचं, त्याचं ध्यान करायचं, तेव्हा रुद्रदेव प्रसन्न होऊन आम्हाला ज्ञान देईल. असं अनुसंधान असलं पाहिजे. देव सर्वोत्तम आहे हे ज्ञान आम्हाला असलं पाहिजे. आम्हाला दोन प्रकाश हे महत्त्व आहे, बाह्य प्रकाश आणि आंतरिक प्रकाश. रोजच्या या कामाला, सकाळी उठून सगळं आम्ही काम करतो, त्या कामाला आम्हाला बाह्य प्रकाश पाहिजे. तो सूर्यदेव आम्हाला सूर्यमंडलातून तो देतो. आंतरिक प्रकाश म्हणजे तत्वज्ञान. जीव तो जगायला त्याला तत्वज्ञान पाहिजे, तेच आहे आमचं आंतरिक प्रकाश. तो तत्वज्ञान आम्हाला देव नारायण विष्णू तो देतो. हा तत्वज्ञानाने, त्याचा स्वरूप ज्ञानाने आणि विष्णू सर्वोत्तमत्व ज्ञानाने आम्हाला मोक्ष भेटेल. मोक्षप्राप्ती करायला सुंदर मार्ग वेदव्यासदेवाने त्यांच्या या ग्रंथामध्ये, प्रथम स्कंदामध्ये, गायत्री मंत्राचा भागामध्ये आम्हाला सुंदर रीतीने सांगितलं आहे. रोज आम्ही गायत्री मंत्र त्याचा ध्यान करतो, त्याच्यामध्ये कसं अनुसंधान करायचं सांगितलं. ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती असं श्लोक सांगितलं आहे. त्या सवित्र नामक देवाचं ध्यान करत आम्ही त्या मंत्राचा जाप करायचं, तेव्हा आम्हाला सिद्धी होईल. त्याच्यामुळे आम्हाला देवाचं ज्ञान भेटेल, विष्णू सर्वोत्तमत्व ज्ञान आम्हाला भेटेल, तेव्हा आम्हाला मोक्ष पण
भेटेल असं एक सुंदर मार्ग मोक्ष मिळायला सुंदर मार्ग वेदव्यास देवाने आम्हाला दिला आहे। सगळं ऐकून आम्हाला पण मोक्ष साधन करायचं असं एक आशा आम्हाला पण येतं। सगळं सांगितलेलं मार्ग आम्ही पण कसं सांगितलं आहे त्या मार्गामध्ये चालून कसं अनुसंधान करायचं हे सगळं ऐकलं आहे। त्या सगळं अनुसंधान करून देवाचं ज्ञान प्राप्ती करूया। आजच्या या प्रवचन मी इथेच थांबवतो। सगळ्यांना विदुव्यास देवाचा अनुग्रह सगळ्यांना भेटेल असं प्रार्थना करून श्रीकृष्ण अर्पणमस्तू।